Jadi mitranno apal samantar shrenimadhye madhye patpoint 1 patpoint 14 prashna yamadhye apan 8 udaharan ghenar ahot 8 udaharan apala dilela ahe minus 1 chhed 2 minus 1 chhed 2 minus 1 chhed 2 minus 1 chhed 2 apalyala he siddha karayche ahe ki hi shreni samantar shreni ahe kiwa nahi jar ti samantar shreni asel तर सामान्य फरक 3 आणि नंतरचे 3 फळ आपल्याला शोधायचे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण फरक 3 समांतर श्रेणी आहे की कशावर ठरवत आपण दोन क्रमिक पदांमधील जे काही दोन क्रमिक पद असतील त्यामध्ये जो काही फरक असेल तसा पाहिजे समान पाहिजे तर बघा b दुसऱ्या पदामध्ये पहिल्या पदाचा वजा केला आपल्याला x2 x2 वजा x2 माइनस माइनस एक छेद दो माइनस आने से प्लस हुई अरे जेने करो माइनस एक छेद दो प्लस एक छेद दो ये कैंसर होती है अरे आपका लगभग तो मिले शून्य तस्सर जब हम तीसरे पंद्रह बाद दूसरा पंच जरूर जाके ल आपका लगभग शून्य या ठिकाने में हुए यह चल जाता है जो आपका लगा सामान्य फर्क मिल तो है तो आए शून्य आता या ठिकाने तुम्हें लक्ष्य बेदला पाइए कि जुनिया आपका स्थानानुसार जुन्या अभ्यासक्रमामध्ये कसं होतं यामध्ये क्रमिक दोन पदांमधील फरक शून्यतर म्हणजे शून्य नसला पाहिजे किंवा शून्य आला नाही पाहिजे शून्यतर अचल असेल तर त्याला सामान्य समांतर श्रेणी असं म्हणायचं बघ या ठिकाणी काय होतं जुन्या अभ्यासक्रमानुसार जो काही फरक आहे तो आहे शून्य जर आपण जुन्या अभ्यासक्रमानुसार घेतलं तर ही समांतर श्रेणी श्रेणी समांतर नाही परंतु नव्या अभ्यासक्रमानुसार जर फरक शून्य असेल तर त्या श्रेणीला समांतर श्रेणी असं म्हणतात बघा जुन्या अभ्यासक्रमानुसार ही श्रेणी समांतर नाही परंतु नव्या अभ्यासक्रमानुसार ही श्रेणी समांतर श्रेणी आहे कारण यामध्ये जो काही फरक आपल्याला मिळतोय तो कसा आहे समान आहे परंतु शून्य आहे जुन्या अभ्यासक्रमानुसार ही श्रेणी समांतर श्रेणी नाही परंतु नव्या अभ्यासक्रमानुसार ही श्रेणी समांतर श्रेणी आहे तर आपण काय करणार नव्या अभ्यासक्रमानुसार या श्रेणीला आपण समांतर श्रेणी असं म्हणू या ठिकाणी आपण लिहू शकतो a2 - a1 = a3 - a2 म्हणजे दिलेली श्रेणी समांतर श्रेणी आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही हे लक्षात ठेवा जुना अभ्यासक्रमानुसार ही श्रेणी समांतर नाही परंतु नवीन पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला दिलेला आहे की जर फरक शून्य असेल समान असेल तर ही श्रेणी कशी समांतर श्रेणी आहे तर आपल्याला इथे आपण म्हणू शकतो की दिलेली श्रेणी काय समांतर श्रेणी आहे आणि प्रश्नानुसार जर ती समांतर श्रेणी असेल तर सामान्य फरक 3 आणि नंतरचे 3 पद आपल्याला शोधायचे आहे 3 पद आपण शोधणार 3 पद शोधण्यासाठी आपण बरेच उदाहरण पाहिले उदाहरणामध्ये पहिलं पद दुसरं पद तिसरं चौथं तर आपल्याला पुढचे 3 पद म्हणजे 5 6 7 तर आपण काय करतो पाचवं पद जर शोधायचं असेल तर चौथ्या पदामध्ये आपण जो काही फरक आहे तो आपण मिळवतो बरोबर a4 आहे मायनस 1/2 अधिक 0 मायनस प्लस मायनस 1/2 आणि 0 तर आपल्याला मिळणार आहे 1/2 मायनस 1 तसंच सहावं पद मिळवायचं असेल तर पाचव्या पदामध्ये आपण काय मिळवतो फरक हे सुद्धा आपल्याला काय मिळणार आहे ओपन माइनस आणि शेवटच सातवं पद सहाव्या पदामध्ये आपण डी मिळवतो सहावं पद आहे वजा 1/2 प्लस 0 बराबर वजा 1/2 म्हणजे मागितलेले जे काही नंतरचे 3 पद आहे या पद्धतीने मायनस 1/2 मायनस 1/2 मायनस 1/2 या पद्धतीने या उदाहरणामध्ये तुम्ही
सांगू शकता की फरक 0 असेल तर ती श्रेणी सुद्धा फरक 0 आहे परंतु कसा ही समान आहे दोन वरील पदांमध्ये तरी सुद्धा ती समांतर श्रेणी आहे उदाहरण पाठ्यपुस्तक पुढचा प्रश्न घेऊ आपण नववा प्रश्न यामध्ये आपल्याला श्रेणी दिलेली आहे आणि या श्रेणी प्रमाणे आपण बघू फरक आपण पाहतोय डी आपल्याला ए टू मायनस ए वन दोन मिळालं तसंच ए थ्री मायनस ए टू ए थ्री आहे 9 वजा ए टू आहे 3 बराबर 6 या ठिकाणी आपल्याला फरक समान मिळत नाहीये दोन क्रमिक पदांचा म्हणून आपण सांगू शकतो येथे ए टू मायनस ए वन इज नॉट इक्वल टू ए थ्री मायनस ए टू म्हणून दिलेली श्रेणी समांतर श्रेणी नाही या पद्धतीने आपण सांगू शकतो पुढचं उदाहरण आपण घेऊ दहावं उदाहरण दहावं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे ए दोन ए तीन ए चार ए आपल्याला बघायचं आहे की ही श्रेणी समांतर आहे किंवा नाही बघा डी बरोबर फरक आपण बघतो ए टू मायनस ए वन ए टू आहे दोन ए वजा ए दोन ए मधून ए ए गेला तर मिळणार आपल्याला ए तसंच ए थ्री मायनस ए टू ए थ्री आहे 3 ए मायनस 2 ए बराबर 3 आत दोन गेले 1 म्हणजे या ठिकाणी आपल्याला ए मिळणार आहे तर बघा दोन क्रमिक पदांचा फरक दोन क्रमिक पदांमधला फरक समान आहे म्हणून आपण या ठिकाणी सांगू शकतो येथे ए टू मायनस ए वन इज इक्वल टू ए थ्री मायनस ए टू समान आहे म्हणून दिलेली श्रेणी समांतर श्रेणी आहे दिलेली श्रेणी समांतर श्रेणी आहे जर समांतर श्रेणी असेल तर नंतरचे तीन पद आपल्याला शोधायचे आहे नंतरचे तीन पद पहिलं पद ए वन बरोबर ए ए टू बरोबर 2 ए ए थ्री बरोबर 3 ए फोर बरोबर 4 ए आणि आता आपल्याला नंतरचे पद म्हणजेच ए फाईव्ह ए फाईव्ह शोधण्यासाठी आपण काय करतो चौथ्या पदामध्ये डी मिळवतो चौथं पद आहे 4 ए अधिक डी तुमच्याकडे आहे ए 4 आणि 1 5 ए पुढचं पद सर्व पद मिळवण्यासाठी आपण काय करतो पाचव्या पदामध्ये डी मिळवतो पाचवं पद आहे 5 ए डी आहे ए तुम्हाला सर्व पद मिळेल 6 ए आणि शेवटचं पद ए 7 बरोबर 7 पद बरोबर 6व्या पदा आपण काय करणार डी मिळवणार 6व पद आहे 6 ए प्लस ए बराबर 7 ए म्हणून आपण या ठिकाणी सांगू शकतो मागितलेले तीन पद बराबर 5 ए 6 ए 7 ए तर आता आपण 12
संख्या होती है तर त्या संख्याकाही श्रेणी आपल्याला दिली होती आता फक्त संख्याकाही वर्गमूळक आहे आणि ही श्रेणी समांतर आहे किंवा नाही हे आपल्याला चेक करायचे बघा आपण काय करणार या ठिकाणी जरी वर्गमूळक संख्या आहे तर आपण थोडं याला काय करणार सरळ रूप देईल सरळ रूप देऊ आपण काय सरळ रूप द्यायचे म्हणजे काय करू बघा आपण वर्गमूळात दोन जसं तसं होतं आपण आठाचे अवयव काढणार चार दिला चार दुनिया अठराशे अवयव काढणार नऊ गुणिला दोन बत्तीसचे अवयव काढणार सोळा गुणिला दोन आलं लक्षात उत्तर आपण याच पद्धतीने काढू फक्त थोडस आपल्याला सोपं करण्यासाठी आपण त्याने सरळ उत्तर काढतो ठीक आहे वर्गमुळा दोन आता आपल्याला माहिती चाराचे वर्गमूळ निघत दोन वर्गमुळा दोन नवाचे वर्गमूळ निघत तीन वर्गमुळा दोन सोळाच्या वर्गमूळ निघत चार वर्गमुळा या पद्धतीने आपण त्याला थोडं सरळ देऊ कारण आपल्यासाठी सोपं करून टाकलं आता आपण काय करणार श्रेणी समांतर आहे किंवा नाही तपासा तपासण्यासाठी आपण काय करतो फरक डी बरोबर ए टू मायनस ए वन ए टू आहे दोन वर्गमुळा दोन वजा वर्गमुळा दोन दोन वर्गमुळा दोन मधन एक वर्गमुळा दोन गेला तर राहतो तुमचा किती वर्गमुळा दोन तसंच बी बरोबर ए थ्री मायनस ए टू ए थ्री आहे तीन वर्गमुळा दोन वजा दोन वर्गमुळा दोन तीन वर्गमुळा दोन तीन मधून दोन वर्गमुळा दोन गेला तरी ते सुद्धा तुम्हाला मिळेल वर्गमुळा दोन याचाच अर्थ वर्गमुळा दोन वर्गमुळा दोन म्हणजे डी या ठिकाणी समान आहे म्हणून आपण सांगू शकतो म्हणून ए टू मायनस ए वन इज इक्वल टू ए थ्री मायनस ए टू इज इक्वल टू डी बराबर वर्गमुळा दोन म्हणजे दिलेली समांतर श्रेणी कशी आहे सॉरी दिलेली श्रेणी काय समांतर श्रेणी आहे म्हणून दिलेली श्रेणी समांतर श्रेणी आहे आरक्षण दोन क्रमिक पदांमधला फरक असा आहे समान आहे म्हणून दिलेली श्रेणी समांतर श्रेणी आहे आणि डी किती आलेला आहे वर्गमुळा दोन तर आता आपल्याला नंतरचे तीन पद शोधायचे आहे ए पाच कारण की आपल्याला एक दोन तीन चार चार पद दिलेली आहे तर आपण पुढचे जे तीन पद आहे म्हणजे पाच सहा सात ते आपण शोधणार आहोत म्हणून ए पाच आपण गेल्या उदाहरणामध्ये केलेला आहे चौथ्या पदामध्ये आपण काय करतो डी मिळवतो चौथं पद आहे चार वर्गमुळा दोन अधिक डी आहे वर्गमुळा दोन चार वर्गमुळा दोन अधिक वर्गमुळा दोन बराबर पाच वर्गमुळा दोन आता पाच वर्गमुळा दोन हे जे काही उत्तर आलेलं आहे त्याला आपण दिलेल्या प्रश्नासोबत प्रश्नासारखं आपण बनवणार आहोत तर आपण इथे काय केलं होतं याचे अवयव वाढले अवयव वाढल्यानंतर आपण त्यांचे ज्याचे वर्गमूळ निघतात त्याने आपण बाहेर काढलं या ठिकाणी काय करणार पाच आहे पाच जर आपण वर्गमूळ घेतलं तर आपण या ठिकाणी लिहू शकतो पंचवीस गुणिला दोन बराबर वर्गमुळा पन्नास समजत असेल तुम्हाला पाच जर आपण वर्गमुळ घेतला पाचचा वर्गमूळ पंचवीस आरक्षात गुणिला दोन वर्गमुळा पन्नास बहात्तर आपल्याला या ठिकाणी मिळेल वर्गमुळा बहात्तर आणि शेवटचं पद आहे ए सिक्स प्लस बी ए सिक्स आहे आपल्याकडे सहा वर्गमुळा दोन अधिक वर्गमुळा दोन बराबर सात वर्गमुळा दोन सात जर आपण वर्गमुळा घेतला तर एकोणपन्नास गुणिला दोन त्यांचा जर आपण गुणाकार केला नऊ दुने अठरा चला एक आठ आणि नऊ नाईन्टी एट वर्ग
21 अधिक 24 4 ने 5
चार एकशे पंचेचाळीस म्हणजे मागितलेले नंतरचे तीन पद बराबर सत्त्याण्णव एकशे एकवीस